विद्यार्थी मित्रांनो आज व्याकरणातील वाक्य रूपांतर हा उपघटक आपण समजून घेणार आहोत आपण वाक्य रूपांतर म्हणजे काय हे समजावून घेऊया वाक्य रूपांतराला वाक्य परिवर्तन असेही म्हणतात आपण बोलत असताना एका स्वरूपाची वाक्ये बोललो तर ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात शिवाय योग्य पद्धतीत पोचलंच नाही तर एका साच्यातील वाक्ये लिखाणात आणि वाचनात वापरली तर त्याचा कंटाळा येतो बोलण्यातून लिहिण्यातून भाषेचा डौल भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर छोट्या छोट्या वाक्यातून आपली भाषा परिणामकारक होईल असं पाहिलं पाहिजे वाक्यवांतर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल होय वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नाही वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय आता वाक्य रूपांतराचे प्रकार बघूया प्रश्नार्थी व वा विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर हापूस आंबा कोणाला आवडत नाही प्रश्नार्थी वाक्य हापूस आंबा सर्वांना आवडतो त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात केलं आहे आम्ही तुमचे उपकार कसे विसरू हे प्रश्नार्थी आहे तर आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही हे विधानार्थी झालं या वरील उदाहरणांमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत अशा प्रकारच्या प्रश्नांमध्येच उत्तर दडलेले असते प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना एक लक्षात ठेवायचं की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे आणि प्रश्न नकारार्थी असेल तरी विधानार्थी वाक्य हो करार्थी करावे आता उद्गारार्थी विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर पहा किती गोड आंबा आहे हा उद्गारार्थी वाक्य आंबा खूपच गोड आहे त्याचं विधानार्थी रूपांतर बापरे केवढा उंच आहे हा डोंगर उद्गारार्थी हा डोंगर खूपच उंच आहे हे विधानार्थी उद्गारार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्यापेक्षा अधिक परिणामकारक वाटते उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना कोणत्या गोष्टींची विपुलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करायला हवं एखाद्या गोष्टीतील आदी परिणाम मोठी संख्या विपुलता परिणामकारकता व्यक्त करण्यासाठी खूप प्रचंड भरपूर यासारखे शब्द वापरले जातात आता आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर पहा दरवाजा बंद कर वाक्य दरवाजा बंद करावा विधानार्थी वाक्य तू नियमित व्यायाम कर अज्ञार्थी वाक्य तू नियमित व्यायाम करावास हे विधानार्थी आज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते या वाक्याचे रूपांतर करताना त्यातील भावार्थ लक्षात घेणं गरजेचं आहे आता होकारार्थी व वा नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर पहा तो आता मोठा झाला आहे होकारार्थी तो आता काही लहान राहिला नाही हे नकारार्थी पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे होकारार्थी पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नाही नकारार्थी हो ही काही वाईट कल्पना नाही न करार्थी ही कल्पना चांगली आहे हे हो करार्थी या वरील उदाहरणांमध्ये मोठी विरुद्ध लहान आणि वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ अजिबात बदलत नाही वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी असे प्रकार आढळतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्हाला नक्कीच समजलेही असेल धन्यवाद